देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. दर्यापूर तालुक्यात ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा. तालुका काँग्रेस कमिटीची मागणी. दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या हस्ते देण्यात आले निवेदन. 1 ते 2 महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे बऱ्याच शेतात पावसाचे पाणी साचून शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून त्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. परंतु त्याची भरपाई किंवा मदत अजूनपर्यंत सुद्धा शेतकरी वर्गाला मिळाली नसल्याचे दिसून येत आहे. नापिकी, कमी भाव व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. तालुक्यात 100% पाऊस झालेला असून कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन, तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी निवेदन तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय दर्यापूर यांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी दिले आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, बबनराव देशमुख, बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील तराळ, दिलीप पाटील गावंडे, बाजार समितीचे संचालक राजेश शेठ राठी, विलासराव अघडते, बाजार समितीचे संचालक असिफभाई खान, प्रतीकभाऊ वानखेडे, सय्यदजी नदेम, नितीन गावंडे, शरदभाऊ ठाकरे, दिनेशभाऊ तांबडे, जकाउल्ला पठाण, अजू पठाण, सनाउल्ला खा, उमेश पाटील गावंडे इत्यादी शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी नासिर शाह, दर्यापूर.